आम्ही तर मजेत आहोत, तुम्ही पण मजेतच राहा. आमची आजची सकाळ झालेली आहे. कुठे? बाहेरी. आज होळी आहे आणि ओवीला आणि अवनीला होळी खेळायची आहे. दोघींना पिंक कलरचा गुलाल दिलेला आहे आणि आता गुलालाने होळी खेळणार आहेत ना. ए, तुमची पिचकरी दाखवा बेटा. माझ्या पिचकरीचे जास्त कलर आहे. अरे वा, मस्त आहे रे. अरे डोळ्यात घालताय. बघू कसे दिसताय. लॉलवण टाकला काय तुम्हाला? अख्खा लोलवला. आणि आमचे जिजू आलेले आहेत, म्हणजे माझी बहिणीची श्रद्धा आहे ना, मालाडला राहते. तिचे मिस्टर अवनीचे पप्पा. तसे आता अवनीच्या बर्थडेमध्ये बघितलंतच, म्हणजे बरेच जण ओळखतच असतील आणि जरी नसतील ओळख तरी मी ओळख करू देते. आमचे सगळे मोठे जिजू. हॅपी होळी. हॅपी होळी. आम्ही असे सुके कलरच लावतो ना जिजू. हॅपी होळी. अरे बापरे. आणि हे बघा, आमच्या इकडे सगळे पोरं कशी होळी खेळतात ते. चेहरेच नाही ओळखले जात आहेत, सगळ्यांच्या चेहऱ्याचे रंग बदलले. बघ दादा आला. ओवी ओवी, दादाचा चेहरा बघ जरा. दादाचा चेहरा ओळखलाच नाही जाणार. लावण्याचा रंग बघा. अरे तुला कलर कोण लावला एवढा तोंडाला? हा असा काळा काळा. हा असा एवढा काळा काळा, किती काळा काळा लावलाय. आता तू निघणार कसा? हे बघ, हिने पिचकारी बघ ती मोठी आणली. अग रडत सुटेल ती. ओवी लपली. काय सांगू लावण्याला? आम्ही कलर्स खेळतो ग. जा लाव जा कलर. अरे दीदी, लावण्याला बघूनच पळते पहिली तर. हा हर्षित आहे, पण हर्षितचा हर्षच दिसत नाहीये. चेहऱ्याचा रंग बघा हर्षितचा कसा झालाय. तर या दोघी पोरी माझ्या एकीला पण होई नको खेळायला. या दोघींची दोन वागणी झाली आहे. बोलतात ओलं नाही करायचं आम्हाला होळी खेळताना. आणि सुक्या फक्त गुलालापासून होळी खेळायची. हात कशाला धुते? इथे किती पोर आहेत रे? सगळं ओलांनीच भरलंय. ए नको रे, नको. ह्याला लावून पण दिसणार नाहीये कलर काहीच. असं असं लावते. हा थोडा लावा. तुम्ही दोघी जणी होळी खेळणार आहे. हा तू तिलाच कलर लावते, तू तिच्याकडनंच कलर लावून घेते आहे. अगं दिदीवर थंडी लागते दोघांना. हा एवढं भिजायचं कशाला एवढी थंडी लागते तर. अरे एवढा थरथरतोय, जा जा घरी. जाता आणि कपडे बदल. जा बेटा जा, ताप येईल नाही तर. जा जाता, जा घरी. जाता जाता घरी. जा बस, जरा खेळलास तेवढा. जा वरती, जाता घरी आणि कपडे बदल मस्त. तो अख्खा थरथरायला लागलाय. हा बस असं भरायचं. व्हेरी गुड. हा बघा, हा अजून एक कलर लावून आला एक्स्ट्रा. पिंक कलर. ग्रीन होता, ब्लॅक होता, आता पिंक पण लावून आलाय. अरे तुम्ही का दादाला धुवायला बसलाय? धुवून घे दादा, धुवून घे. चांगलंय. बघा हे असं निघालं का म्हणतात मम्मा तुटली. मम्मा कशी तुटेल? हा ही मुलगी मलाच आली आहे भिजवायला इथे. ए छोनू,
बघ खिडकीतून मजा घेत आहेत काय आला का तो घरी आला का तुमचा मुलगा असा असा थरथर घरी जा आणि कपडे बदलून ये आता ही बघा ही पोरगी बघा माझ्या मागे उभी राहून माझ्या सांगरती कलर उडवतीये लबाड पोरगा अरे पोरा ओबे फटका घासील ओबी ए थांब ओबे हमने 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 नाही थांब पप्पांना जायचंय आता हमने पप्पांना जायचंय ए लबाड पोर आमचे जीजू निघाले घरी जायला उद्या जायचं ना ऑफिसला आमचे जीजू काय करणार नाही का ते व्हिडिओ एडिट करतात ना एडिट त्याच्यामध्ये जे व्हिडिओ कट करतात ना कट करतात त्याच्यामध्ये मग काय आणि जास्त साऊंडची मूवी कट करतात ना नाही सर आमचं सगळं मिक्स काय चला मग निघाला एन्जॉय करा तुम्ही ना तुम्ही पण एन्जॉय करा ना आमच्या बरोबर आम्ही केली ना सकाळी हा सकाळी केली एवढं सगळं कलर लावला का झाली यांची होळी त्याच्यामुळे काय चाललंय ती रडते ते खरं तर कालच जाणवते पण आज एक आजचा दिवस मी त्यांना थांबवलं होतं जबरदस्ती करून की नाही एक दिवस तरी थांबा मी आली का मग नंतर जा नंतर जा म्हणून मी एक दिवस थांबले अरे माझ्या आरती कुठं उडवतय असं असं पाणी देते दिदी कलर बघा दोघींचे चेहऱ्याचे आणि काही मुलं ती बघा खिडकीत बसले आहेत कसे अरे कपडा भी चेंज करके आया हालता आलेला कपडे बदलून बिचारा अरे तू आता सुकून आलेलास ना ए थकलात का तुम्ही खेळून होळी थकली लावण्या अवण्या थकला का अवण्या तर थकणारच नाही है ना आणि बाईकची दशा बघा इथे काय झाली आहे बाईकची कारची कारची बघा दशा काय झाली इथे काय भांडी असतेस हा मॅडम काय करते तू हे बघा पोरगा पप्पालाच भिजवायचं काम करते चला पोरा चला आता घरी चला ए नाही नाही बघ आता दादा जाणार दीदी जाणार सगळे घरी जाणार अवनी चल बेटा घरी चला 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 आई पोडा ए पोडा मजा आली का ग होळी खेळून आहे पोरी मजा आली का चला आता घरा नाचतेस काय लाजते तू काय ओवीची झाली आंघोळ तिची आंघोळ झाली का पण झाली तिची पण आंघोळ झाली आहे कधी ए छानो छानो ए छानो अबा काय छान ए छानो ये लवकर ए चालली की आजोबन कडे सोनू काय करतो काय करतो तू कशाला काढतो तोंडातलं लाळ हा हे काय नाचायचंय नाचून दाखवू नाचून दाखवू तुला चली मे पटली कशी आत तू आत मी नाही तूच आत तू आत मी नाही आत अरे काय आपटली आपटली करते मी नाही आपटली तरी कशी आपटली कशी आपटली हिचं काय चाललंय ते दे मला अच्छा नाचते सणाच अरे देवा यांचं काय करू मी यांचं काय चाललंय काय सुचत नाही अगं स्टेप होती ती ओ सॉरी मला कळलं नाही हे बघा घरी झोपायचं नसतं आणि इथे आली ना आजीकडे की 2 मिनिटात झोपून जातात ओवी तर दुपारी कधीच झोपत नाही कधीच नाही कधीतरी झोपली तर झोपली आणि इथे आजोबांच्या पुढातरी का 2 मिनिटात घडू हे बघा आमच्याकडे पूर्णाची तयारी चालू आहे
कारण की संध्याकाळी आजी पुरणपोळी बनवणार आहे ना आजी कोणासाठी बनवणार आहेस माझ्या नाती आले ना आता स्पेशली फॉर नातीसाठी का नाती आणि जावयांसाठी बनवणार आहे हे तूप आहे का तुझी जावई तर जावई तर बिना तुपाची नातींना तूप लावून असं आहे का आधी डाळ शिजवली आणि बारीक करून घेतली आता हे पुरणपोळी घालून करणार आजी किती किलो घेतली डाळ मी आता आपल्याला जास्त हे नकोय ना एक पाव किलोच घेतली डाळ बाईकिन बाई खूप जोर आहे तुमच्या मध्ये तीन वाटा डाळ घेतली दोन टेस्ट पण एकदम जोराने असं जोर काढून एकदम तीन वाटा डाळ भिजत टाकली होती आता त्याला दोन वाट्या गूळ घ्यायचा बारीक आणि डाळ शिजवली ह्या चायनीत गाळून टाकली आणि आधीच स्मॅश करून घेतली म्हणजे पुन्हा आपल्याला स्मॅश करायला नको बारीक करायला नको झाला लगदा झाला तयार आता फाटली तरी चालेल ना जाळी नको अगं ए जाळी नाही पाडायची बघ एवढा झोड काढते आणि या दोघी भांडतात इथे हे बघा ए माझ सोनुडी दोन्ही सोनडे उठलं अगं बाई कोण आहे भूत काय हिरोईन सारखे तुझे केस आहेत ग एकदा करली करली जांभरी आहेत आणि तुझे तुझ्या आईशी सारखे केस आहेत एकदम सुळसुळीत आणि जाड जाड हे बघ ना हिचे केस हिच्या आईशी सारखे आणि हिचे केस हिच्या आईशी सारखे असेच होते माझे केस असेच होते माझे केस असेच होते साबणाने धुतलेले रिन साबणाने अगं निर्मा निर्मा रिन नाही निर्मा साबणाने माझे केस धुवायचे निर्मा साबणाने हे मामाचं प्रॉडक्ट आहे हे बघा काय चाललंय हे खूप दुर्मिळ आहे ही दुर्मिळ गोष्ट आहे बघून घ्या नंतर दिसणार नाही तुम्हाला डाळ शिजवलेलं पाणी काढलं ना त्याच्यात थोडस हे मी पुरण टाकलं ह्याच्यातलं हे वाट आपलं बारीक केलेलं आहे ना पुरण ते थोडस टाकलं आता ह्याची कटाची आमटी बनवायची अच्छा कटाची आमटी बनवायची त्यांनी सायकलीला मागे वॉकर लावलाय गौरव इथे इथे नाही इथे माझं तू फोन पाडण्याची काम कर ही मुलगी ना मला खूप त्रास देते खूप त्रास देते मुलगी हो आई बघा माझी बहीण आहे ना आईशीला चिडवतीये आजी काय करते तू आता आपण मॅश केली होती ना डाळ हा चण्याची त्याच्यामध्ये दोन वाट्या गूळ टाकलं टाकलंच मला दाखवलंच ना त्याच्यातच किसलं ही बघा ही आहे ती ही आहे ही ती बाई हिला सांगितलेलं मला सांग आणि हिने सांगितलं नाही लगेच किसलं दोन मिनिटात आता हे खूप पातळ होणार हा कारण गूळ गरम होत जाणार ना तसं पातळ होणार जाड जाड करायचं सुकवायचं पूर्ण मग ते हलवत राहायचं का हो लागून नाही द्यायचं खाली नाहीतर करपेल ना म्हणून मिडियम गॅस नाही आता हे झालं ना की मी तुला दाखवते कसं पुरण झालं ते समजायचं अच्छा असं आहे बघ असं पालथाना उभा राहायला पाहिजे पडायला नाही राहायला उभा तुझं तर ए गप ग असच ग असच त्रास देते अजून ती करते अजून वेळ आहे करायला हा अजून वाकडा होतोय सरळ सरळ राहायला पाहिजे ना उभा कसा उभा राहायला पाहिजे बहीण तू जातर सांग लवकर कसा उभा राहायला पाहिजे माहिती मी एकदा पण नाही गेली आहे एकटी सांग तू रात्री काहीतरी बोलत होतीस असं उभा राहायला पाहिजे तो वाकडा वर तिकडे नाही कसा कसा उभा राहायला पाहिजे अगो मला हे वाटते आणि श्रद्धा बरोबर बोलता बोलता माझं असं राहायला आणि मी जेव्हा असंच बोलताय असं हे माझं अडका पण आहे आपल्याला काय पुन्हा बारीक नाही वाटायचं नाहीये बारीक नाही करायचं पूर्ण गोळा घट्ट होणार काय पूर्ण रेडी पूर्ण होणार असं काय किती सुकलं बघितलंस ना मस्त सुकलं आता आपल्याला काय वाटायची गरज नाही असं सरळ राहायला पाहिजे का म्हणजे आपलं पुरण झालं मगाशी ते सुकी डाळ होती ना त्यामुळे त्याच्यामध्ये राहिलं आता याच्यामध्ये बघ पाव चमचा वेलची पावडर पाव चमचा सुंठ पावडर आणि पाव पेक्षा थोडस जायफळ जायफळ अच्छा म्हणजे पाव चमच्यापेक्षा पाव जायफळ नाही सुंठ पावडर जायफळ पावडर आता हे झालं ना की मग हे करायचं म्हणजे पूर्ण अगदी झाला म्हणजे सुगंध सुटतो तर आधीच टाकलं ना पूर्ण व्हायच्या उडून जातो सुगंध सुगंध उडून जातो आणि गळल्यासारखं होतं मग ते वेलची पावडर जायफळ किती तीन वाटा डाळीला दोन वाट्या गूळ घेतली अच्छा तीन वाट्या डाळीला दोन वाट्या गूळ बेटा कोणाला जास्त हवं असेल तर अडीच घ्या अडीच घ्या नाहीतर तीन वाट्याला तीन घ्या आता थंड करायला ठेवूया ना आपण ठेवूया याला दोन वाट्या गव्हाचं पीठ
एक वाटी मैदा मीठ आणि थोडी हळद घेतली. दोन वाट्या गव्हाचं पीठ, एक वाटी मैदा, थोडीशी हळद आणि मीठ. दोन मैदा पीठ मळतो कसं मळायचं, आता तेल लावून लावून चांगलं नरम करायचं. मैदा असतो ना त्याच्यात, आणि मग अर्धा तास तरी झाकून ठेवायचं. ओके, आता पीठ मळून अर्धा तास ठेवणार ना तसंच. आता मी निघालेली आहे मार्केटला जायला. मार्केटला म्हणजे मार्केटला नाही जाणार आहे, एका दुकानामध्ये जाणार आहे. मला वॉच घ्यायचं आहे. प्रतीक्षा आणि कल्याणीची अॅनिव्हर्सरी येते आणि विशालचा आज वाढदिवस पण आहे, म्हणून म्हटलं की चला तिघांसाठी काहीतरी गिफ्ट घ्यावं. म्हणून मी आता आली आहे आणि मी आता कल्याणीला आणि प्रतीकला वॉच घ्यायला आली आहे देवेश इलेक्ट्रॉनिक्समध्ये. हे सिडकोला आहे म्हणजे माझं शॉप आहे ना सगळं अगदी त्याच्यासमोर, थोडंसं पुढे आहे. आणि प्रतीक आणि कल्याणीसाठी मी वॉच घेतलेलं आहे. आता कोणतं आहे ते मी तुम्हाला नाही दाखवणार, कारण की ते तुम्हाला व्लॉगमध्ये पाहायला मिळेलच. कारण की जर मी आता दाखवलं तर हा व्लॉग माझा प्रतीक आणि कल्याणी बघतील, मग त्यांना कळेल की मी त्यांना सरप्राईज काय घेतलेलं आहे. अजून एका मुलाचा आज बर्थडे आहे ना विशालचा, म्हणून त्याच्यासाठीही काहीतरी गिफ्ट घेतलं पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी घेतलेलं आहे. आणि ओमच्या बाबाने सांगितलं आता तू सगळ्यांसाठी घेतेस, मग तुझ्यासाठी पण घे. हे मी माझ्यासाठी घेतलं. आज खरं तर दुकान बंद होतं, शॉप बंद होतं यांचं, पण मी विशालसाठी काहीच गिफ्ट नव्हतं घेतलं. म्हटलं नंतर घेईन आणि ते राहूनच गेलं. म्हटलं काय करू. मग ओवीच्या बाबांनी आठवण करून दिली, अगं बोईसरला आहे ना शॉप, तिकडनं तू घे ना मस्त छानसं वॉच. त्यांचं शॉप बंद होतं पण त्यांना मी जेव्हा फोन केला, जस्ट डायलवरून नंबर काढला आणि त्यांना फोन केला, आणि मग जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी फक्त माझ्यासाठी म्हणून शॉप उघडलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि माझी आजची शॉपिंग झालेली आहे. एक गिफ्ट पण दिलं आहे माझ्या ओवीसाठी आणि अवनीसाठी पण, त्या दोघी पण थोड्याशा खुश होतील. चला थँक्यू. चला नाही देवेश याचं नाव आहे. चला आता निघायची वेळ झाली आहे फायनली आणि भरपूर माझी अशी शॉपिंग झालेली आहे. चला तोवीच्या बाबांचा फोन आला, बस झाली शॉपिंग केली असते आता घरी पोहोच लवकर. मी आली होती तेव्हा उजड होता आणि आता काळोख झालेला आहे. काळोख बहिणीच्या बाजूला आता मी बसलेली आहे पुरणपोळ्या करण्याचा. पुरणाचा पण मस्त गोळा केलाय ग. तशी माझी बहीण सुगरण आहे, माहेर आणि सासर दोन्ही सुगरणींच्या हाताखाली गेलं ना की आपला फायदा होतो. अच्छा. माझी सासू, तुझी सासू. तू आजी बाई ना है ना ओ अवनी. वरण वरण टाक त्याच्यामध्ये. आता कशी गरम गरम पुरणपोळी बनवून दिली, म्हणून म्हटलं तुळशी आता बसते ते बाजूला थोडीशी चव करते ना. थोडीशी पहिला घास बघितली ना भरते एवढी बाई ना तिने बनवलंय. धर ग धर. गरम आहे पुरणपोळी ना, एकतर गरम गरम खायची नाहीतर मग शिळी खायची. शिळी खाण्यामध्ये पण खूप मजा येते. ही बहीण थोडी जास्तच गोरी आहे. तिने पावडर पण एवढीशी पण लावली की एवढी गोरी दिसते, एवढी गोरी दिसते ना काय बोलायलाच नको तिला. बसले बाजूला पुरणपोळी खायला तिच्या बरोबर. आता मी पुरणपोळी संपवते. आणि बऱ्याच बऱ्याच दिवसानंतर आम्ही सगळ्या जणी बाहेर पडलेलो आहोत आणि आता आम्ही निघालोय विशालच्या घरी जायला. त्याने कसं मला रात्री 11:30 येऊ सरप्राईज दिला, पण 11:30 जाणार तो हा बेटा. हा हा विशाल मामाचा बर्थडे आहे. बर्थडे आहे माहितीच नाही मला. चल 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 सगळेजण पोचतोय घरी विशालच्या. खूप एक्साइटमेंट आहे, खूप मजा वाटणार आहे. आणि तू आता नुकता घरी आलाय आणि जेवायला बसलाय.
आणि हे बघा घड्याळमध्ये वाजले आहे 12:10 कमी आहेत आणि मी आता घरी आली विशालच्या आणि त्याला मी सकाळपासून विश नाही केलंय. विश असं पहिल्यांदा झालं असेल ना विशाल, तुझ्या असं पोटात असं खदखदलं असेल ना. नाही नाही गॅरंटी होती ह्या काहीतरी कुठेतरी वचपा काढेल. तुमचा फोन नव्हता लागत पळणार होतं माहितीये का, मार काढला असता बघ तुला तुटला असता चांगला. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आता तू असं एक्सपेक्टेड करतोस का मी केक वगैरे आणलाय तसं काहीच आणलं नाही. तिसरा माणूस आहे ना बाहेर उभा आहे, तिला एवढं थांबून ठेवलं मी बाहेर. आण चल पटकन आण लवकर, चला केक कापूया. तिला वरतून तो सिम्बॉल पण पाठवलेला मी असं रागाचा आणि त्याच्यावरती असं करत विचार तेवढा काय का पूर्ण संपवायचा एकाच नसावर कमीत कमीत तुझा प्रॉब्लेम आहे, मी काय करू का सांगते खायला काय अजून अजून एक देऊया. सोळा सरकारी सुट्ट्या हॉलिडे बाकीच्या कोरोनाचे दिवस सगळे सोडले. सोळा वर्ष पूर्ण. विकीचा काल वाढदिवस होता आणि मी आली नव्हती आणि विकी एकदम खुन्नस ने माझ्याकडे बघतोय. हॅपी बर्थडे अक्का खायचा अक्का खायचा हा. आणि काकी माझा बाऊल तो बघा, काकी माझा बाऊल घेऊन जायचा आहे. विशालला 2 वर्ष पूर्वी दिला होता अजून आणि मला परत नाही केला. हा चालेल मला ह्याच्यातूनच द्या. हा बाऊल माझ्या बर्थडेला मी ह्याच्याकडे केक पाठवला होता. माझे 2 बर्थडे होऊन गेले तरी बाऊल काय घरी आला नाही. आमरस त्या दिवशी आणलेला होता बघा, आमरस पुरीचा व्हिडिओ केला त्या दिवशी सांगितलं ऐकते आपलं बाऊल कुठे. हा विशाल कडे अगं आणून द्यायला सांग मग. आणि आज ना प्रतीकची अॅनिव्हर्सरी आहे, आता 12 वाजलेत आपण प्रतीकला व्हिडिओ कॉल करूया. हॅपी अॅनिव्हर्सरी. आम्ही विशाल कडे आहेत, विशाल कडे. मला पण माहिती एवढी नाहीये जेवढा तुझ्या फोन मध्ये येते. थोडस असं झाड बिड असेल तर बरं होईल. ओवीच्या बाबाने बाबा ओवीने दिलं ना. अरे हा दिला तर ओवीने. सर आता माझं गिफ्ट दे. रिटर्न गिफ्ट मध्ये तुला तुझा डब्बा आम्ही बाऊल तुला रिटर्न देतो. हे बघ रिटर्न गिफ्ट हा माझा आहे, तोच तुम्हाला रिटर्न नाही देऊ शकतो. 2 वर्ष संभाळला आहे केक दिलेला तुला आम्ही. व्याजा सगळं तसं नाही चालणार. चल आता निघूया आपण, आम्ही निघतो बाबा. चला तुम्हाला फायनली मी सोडायला येतो. हे बघा काय चाललंय, हे बघा या पोराचं बघा काय चाललंय. हे बघा आणि आता आम्ही ह्याला घेऊनच चाललोय ना. सोडायला चाललाय, कुठपर्यंत सोडणार आहेस? घरपर्यंत सोडतो ना. अग त्या त्यात सुटला पण त्या तर अशा एकदा फटाफट निघाल्या पण घरी पोहोचतील. आता ही कैरा बघ, कैरा बघ, आणि तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब ते तर कराच. अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय. एवढं लाजून काय बाय करतोस हा.